विद्यार्थी मित्र, आज आपण घटक सांख्यिकी यामधील उपघटक विभाजित स्तंभालेख व शतमान स्तंभालेख याविषयी माहिती पाहणार आहोत. आपली कल्पना आहे की विभाजित स्तंभालेखामध्ये सर्व घटकांची बेरीज करून एकच स्तंभालेख काढला जातो व हे सगळे घटक वेगवेगळ्या कोनाने दर्शवले जातात, त्यामुळे त्या घटकांची तुलना करणं सोपं जातं. शतमान स्तंभालेख हा विभाजित स्तंभालेखाचाच एक प्रकार आहे, परंतु त्यामध्ये सर्व स्तंभांची उंची समान म्हणजे 100 घेतली जाते, म्हणून त्याला शतमान स्तंभालेख असे म्हणतात. त्या ठिकाणी आपण परीक्षेला प्रश्न कसे विचारले जातात या संदर्भानं सुरुवातीला एक उदाहरण विभाजित स्तंभालेखावर, नंतर एक उदाहरण आपण शतमान स्तंभालेखावर घेणार आहोत. तर सुरुवातीला आपण विभाजित स्तंभालेखावर प्रश्न कशा पद्धतीने विचारले जातात याविषयी माहिती जाणून घेऊया. तर तुमच्या समोर एक प्रश्न मी लिहिलेला आहे. या ताटरीच्या तुकडी ए बी सी व डी मधील एकूण विद्यार्थी संख्या दर्शवलेली आहे, त्याचं निरीक्षण करून आपल्याला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहे. तर इथे पहिला प्रश्न विचारलेला आहे की तुकडी ए मध्ये एकूण मुले आणि मुली किती आहेत. तर त्यासाठी आपण दिलेल्या विभाजित स्तंभालेखाची आकृती पाहूया. आपल्याला कल्पना आहे की एक्स अक्षावरती इथे तुकडी दर्शवलेली आहे ए बी सी आणि डी, आणि वाय अक्षावर इथे प्रमाण घेतलेलं आहे की 1 सेंटीमीटर बरोबर 10 मुलं किंवा मुली. आणि याचं निरीक्षण करून आपल्याला उत्तर लिहायचे आहे. पहिला प्रश्न आहे आपला, तुकडी ए मध्ये एकूण मुलगी आणि मुली किती आहे, म्हणजे एकूण विद्यार्थी संख्या आपल्याला द्यायची. म्हणून आपण जर आता तुकडी ए च्या स्तंभाचं निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येईल की तुकडी ए च्या स्तंभाची उंची 50 पर्यंत गेलेली आहे, आणि इथे आपण प्रमाण घेतलं 1 सेंटीमीटर बरोबर 10, म्हणजे 5 एकक उंची या स्तंभाची आहे. म्हणजे एकूण विद्यार्थी त्याच्यामध्ये 30 मुलं आहेत आणि 20 मुली आहेत, असे एकूण विद्यार्थी आहेत 50. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे त्याचं आपलं उत्तर आहे. त्यानंतर आपण जाऊया प्रश्न क्रमांक 2 कडे. दुसरा प्रश्न आहे की तुकडी बी मध्ये मुलींची संख्या किती ते विचारलेलं आहे. मग ते सोडवण्यासाठी आपण काढूयात की तुकडी बी मध्ये असणाऱ्या मुलींची संख्या, तुकडी बी मध्ये असणाऱ्या मुलींची संख्या आपल्याला शोधायची आहे. त्यासाठी आपलं काय करता येईल बघा. इथे तुकडी बी च्या स्तंभाची उंची आपण जर पाहिली तर आपल्या लक्षात येते की तुकडी बी मध्ये एकूण विद्यार्थी आहे 55, आणि त्यामधून जर आपण मुलांची संख्या वजा केली तर आपल्याला मुलींची संख्या मिळेल. म्हणून सोडवण्यासाठी आपण सोडवूयात की एकूण विद्यार्थी वजा करायचा आहे आपल्याला मुलांची संख्या. मुलांची संख्या आपण त्यातून वजा करूया. मग तुकडी बी मध्ये एकूण विद्यार्थी आहे 55, त्यामध्ये मुलांची संख्या आहे 35. ही जर वजाबाकी आपण केली तर आपल्याला उत्तर मिळतंय की 20, म्हणजे तुकडी बी मध्ये मुलींची संख्या आहे 20. म्हणून आपल्याला इथे पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 3 कडे जाऊयात आपण. मुलींची संख्या समान असणाऱ्या तुकड्या कोणत्या असा प्रश्न विचारलेला आहे. आता त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल की प्रत्येक तुकडीमध्ये एकूण किती मुली आहेत हे सुरुवातीला शोधावं लागेल. मग त्यासाठी आपण शोधूया की मुलींची संख्या आपल्याला शोधायची आहे. मग आपण लिहूया तिथे मुलींची संख्या. आता ही कशी शोधणार आपण, तर आपल्या लक्षात आलंय की एकूण विद्यार्थी वजा करायचा आहे मुलांची संख्या. हे सोडवल्यानंतर तुम्हाला उत्तर येईल. मग शोधूयात आपण की तुकडी ए मध्ये किती मुली आहेत, त्यासाठी एकूण विद्यार्थी आहे तुकडी ए मध्ये 50 वजा मुलांची संख्या आहे इथे 30, म्हणजे तुकडी ए मध्ये मुलींची संख्या आहे 20. त्यानंतर तुकडी बी चा विचार करूयात आपण. तुकडी बी च एकूण विद्यार्थी आहे तिथे 55 वजा मुलांची संख्या करूयात आपण इथे 35, म्हणजे याचं उत्तर मिळालं आपल्याला 20. त्यानंतर तुकडी सी चा विचार आहे. तुकडी सी मध्ये एकूण विद्यार्थी आहेत 50 आणि त्यामधून मुलांची संख्या वजा करूयात आपण 20, म्हणजे इथं उत्तर आलंय तुमचं 30. त्यानंतर तुकडी डी चा विचार करूयात आपण. तुकडी डी मध्ये एकूण विद्यार्थी आहेत 45 वजा त्यामध्ये मुलांची संख्या आहे 30, म्हणजे इथे उत्तर आलंय तुमचं 50. उत्तराचं निरीक्षण केल्यावर तुमचं लक्षात येईल की तुकडी ए आणि तुकडी बी यांच्यामध्ये सारखीच मुलींची संख्या आहे 20 आणि 20. म्हणून इथे आपल्या लक्षात येईल की मुलींची संख्या समान असणाऱ्या तुकड्या कोणत्या आहेत, तर ए व बी या तुकड्यांमध्ये मुलींची संख्या समान आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आपलं बरोबर आहे. आता आपण जाऊया प्रश्न क्रमांक 4 कडे. प्रश्न क्रमांक 4 अत्यंत सोपा आहे. त्यामध्ये तुम्हाला प्रश्न विचारला की चारही तुकड्यांमधून एकूण किती विद्यार्थी आहेत.
त्यासाठी अत्यंत सोपा आहे. आपल्याला सर्व तुकड्यामध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांची बेरीज करावी लागेल आणि ती बेरीज केली की आपल्याला उत्तर मिळेल. आपल्या लक्षात आलं की ए तुकडीमध्ये किती मुलं आहेत 50, बी तुकडीमध्ये किती विद्यार्थी आहेत 55, सी तुकडीमध्ये किती मुलं आहेत परत 50, आणि डी तुकडीमध्ये किती विद्यार्थी आहेत तर विद्यार्थी आहेत 45. बेरीज करायला अत्यंत सोपा आहे. इथे 50 अधिक 50 हे 100 झाले. या 55 मध्ये 5 जर आपण इकडे दिले तर हे 50 होतील आणि हे 50 होतील. असे एकंदर 50 अधिक 50 100 झाले. 100 अधिक 50 150 अधिक हे 50 म्हणजे आपल्याला उत्तर आलं 200. इथे पर्याय क्रमांक 200 आहे, पहा पर्याय क्रमांक 1 आहे म्हणजे प्रश्न क्रमांक 4 चं उत्तर आलेलं आहे इथे 200. अशा पद्धतीने आपल्याला योग्य पर्यायावर तिथे टिक मार्क केल्यानंतर आपल्याला उत्तर लिहिता येतील.